ಪುರುಷರ ಉದ್ದೇಶ पूर्ण शिवार पूर्ण पूर्ण शिवार म्हणजे इथे नदी काढतच म्हणून नाही चौकात सोप कुठला गाव वरी आहे वरी इकडे क्षेत्र इकडे आहे नाही तिन्ही बाजूला पोल वगैरे पण वापरला मोडला इथला साहेब आता इथला पोल मोडला मारती पसला इकडे 1 किलोमीटर आमच्या देखत मोला काढ दिसे पोल आमच्या देखत आमच्या गावची परिस्थिती अशी आहे की प्यायला पाणी नाही हेजत फक्त साहेब जी सांगतात का ती विषय महत्त्वाचा आहे तर रेकॉर्डर बोलते प्रत्येक वर्षी एवढं काढण्याचा सगळी कडे सर्कलीत वर्ग झालेले आहे अशा वेळेस तर शेतकरी अडचणीत असताना महाराष्ट्र शासन हे या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील 8 दिवसांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत सगळ्याच पिकाचे पंचनामे सरसगट करून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून भरघोस मदत कशी करण्यात येईल याच्याकरता प्रयत्न केले जातील परंतु त्याचबरोबर अशा अडचणीच्या काळामध्ये केंद्र शासनाने देखील या गोरगरीब शेतकऱ्यांकडे बघितलं पाहिजे महाराष्ट्र शासन केंद्र सरकारकडे देखील स्वतंत्र प्रस्ताव हा शेतकऱ्यांना मदत करण्याचा पाठवणार आहे माझी विनंती राहणार आहे केंद्र शासनाला की त्यांनी देखील सहानुभूतीपूर्वक विचार या शेतकऱ्यांचा केला गेला पाहिजे मागच्या सरकारने SDRF मधून मदत दिली होती स्टेट रिलीफ फंड त्याप्रमाणेच यावेळेस देखील मदत करण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे आणि त्यामध्ये विशेषतः सुरुवातीला जे पिकांचे पंचनामे आहेत ते केले जातील आणि त्यानंतर अनेक घरांमध्ये पाणी गेलेलं आहे त्याचे पंचनामे केले जाणार आहेत त्याचबरोबर घरं पडून गेलेत त्यांचे देखील पंचनामे केले जाणार आहेत त्याचबरोबर पशुधन जे वाहून गेलेलं आहे त्याचे देखील पंचनामे करून या सगळ्यांना त्वरित मदत ही जरूर केली जाईल हेक्टरी 25 आणि 50 हजाराची मागणी केली जाते शेतकऱ्यांकडनं आता सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे एकदा पंचनामे झाल्यानंतर अधिकाधिक मदत कशी शेतकऱ्यांना करता येईल याचा आमच्या सरकारचा जरूर प्रयत्न राहणार आहे